आणि त्या गुलाल उधळणार, तर त्या ठिकाणी फिजिकली पण स्ट्रॉंग ऍक्शन घेतली जाणार आणि तुमच्या सिरियस गुन्हा पण दाखल केला जाणार. आणि तुमचे जे ओळखीचे असतील त्यांना पण सांगा कुठल्याही प्रकारचे त्या कालावधीमध्ये त्या संदर्भात या अयोध्येच्या निकालाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोबाईलवरती पोस्ट व्हायरल करू नका. सगळ्या ग्रुपवरती पोलिसांचं बारीक लक्ष आहे. तुम्ही तुमच्याकडनं पोस्ट आलेली असेल ती कोणाकडनंही येऊ दे आलेली असू द्या, ती तुमच्या बंदच ठेवा. तुमच्या कोणत्याच मित्राला किंवा कुठल्याच ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू नका. कुठल्या प्रकारचा कोणाला कोणाच्या धार्मिक भावना दुखावले जातील अशा पद्धतीने कुठलंही कृत्य करू नका. त्यामुळे तुम्हाला याच्यात या प्रत्येकाला वैयक्तिक आम्ही प्रत्येक चौकाचौकात जाऊन सांगतोय की काही करू नका. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाणार मोठे सिरियस गुन्हे दाखल झाल्यानंतर. त्या ठिकाणी मंदिर बसून बनू द्या की नाही तर मस्जिद बनू द्या, तुमचा वैयक्तिक आयुष्यात काहीही फरक पडणार नाही, ना चांगला ना वाईट. ना तुम्ही तिथं मंदिरात तुम्ही दर्शनाला जाणार आहे आणि ना तिथं तुम्ही मस्जिद असेल तर तुमचं काही आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यामुळे नको त्या घटनेचा तुम्ही वैयक्तिक आयुष्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देणार नाही याची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची. त्या तुम्हाला तुमच्या ओळखीच्यांना पण ह्या गोष्टी सांगा. अनावश्यक एकदाच घटना घडून गेल्यानंतर पस्तावा करण्यापेक्षा बिफोर कधी काळजी घेतली चांगली. कारण प्रत्येकाला माहित नाही की काय काय गुन्हे दाखल होतात, काय काय सिरियस. कारण याच्यात खूप स्ट्रॉंग ऍक्शन वरून खूप आदेश आलेले की तत्काळ एकदम तडका फडकी ऍक्शन घेतली जाणार आहे. ही काय नॉर्मल ऍक्शन होणार नाही. तुमचा उद्देश नसेल तो, परंतु तुमचा उद्देश कुठला जरी असला, चांगला असू द्या वाईट असू द्या, ज्या प्रकारच्या कृतीमध्ये गुन्हा दाखल करायचे आदेश झालेले हे तुमच्या माहितीसाठी आम्ही प्रत्येकांना सांग. मॅक्झिमम जणांना फटाके वाजवणार नाही व्हॉट्सअपला, कुठल्याही प्रकारचं व्हायरल करू नका, फटाके वाजवू नका, गुलाल उधळू नका, कुठले पेढे वाटणं काहीच करायचं नाही. हा प्रकार तुमचा आनंद झाला ना तुम्ही तो मनात ठेवा. ठीक आहे, थँक्यू.